सुपर फास्ट बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी एसपी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे विद्यमान आमदार भारतनाना भालके हे भाजपच्या मार्गावर असल्याने याची चर्चा सध्या संपूर्ण तालुक्यामध्ये जोरात सुरू असून आमदार भालकेंच्या भाजप प्रवेश चर्चेने परिचारक गटामध्ये मात्र कमालीची अस्वस्थता निर्माण होत आहे. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे काँग्रेसचे विद्यमान आमदार भारतनाना भालके हे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजपचे महत्वाचे पदाधिकारी यांच्या संपर्कात असल्याने भालके भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेस पेव फुटले आहे. या चर्चेमुळे गेल्या काही वर्षापासून पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचा गड भाजपच्या माध्यमातून काबीज करण्यासाठी धडपडणाऱ्या परिचारक गटात मोठी अस्वस्थता निर्माण झालेली आहे. गत विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर प्रशांत परिचारक हे भाजपाची मदत घेत विधान परिषद सदस्य बनले. थेट भाजपात प्रवेश न करता सहयोगी सदस्य बनत प्रशांत परिचारक यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी विशेष जवळीकता बाळगत विविध विकास कामांसाठी मोठा निधी पत्रात पाडून घेतला. लोकसभा निकालानंतर राज्यात भाजपाची क्रेज वाढलेली दिसून येत आहे. या क्रेजचा उपयोग करून घेण्यासाठी भाजपात प्रवेश करण्यासाठी भालके यांच्या हालचाली वाढल्याच्या दिसून येत आहेत. पैलवान असलेल्या भालके यांच्या या नव्या डावाने परिचारक गटाची मुस्कटदाबी होत असल्याचे दिसते. भालके यांनी भाजपकडून उमेदवारी मिळवल्यास आपण कोणती भूमिका घ्यायची या प्रश्नाने परिचारक गटास हैराण केलं आहे. फडणवीस यांनी वेळोवेळी केलेल्या मदतीची जाणीव ठेवत भाजपशी प्रामाणिकपणे राहायचे ठरवले तर भालके यांचा प्रचार करणे हे कार्यकर्त्यांना कितपत पसनी पडेल, कारण पंढरपूर तालुक्यात पक्षीय राजकारणापेक्षा विठ्ठल परिवार गट व पांडुरंग परिवार गट या गटांची भूमिकाच गेल्या अनेक वर्षापासून महत्वाची ठरलेली आहे. हे दोन पारंपरिक विरोधी गट भाजपच्या एकाच झेंड्याखाली येणे जवळपास अशक्यच आहे. संस्थात्मक राजकारणात वरच असलेल्या परिचारक गटासाठी पांडुरंग कारखान्याच्या माध्यमातून जिल्ह्यात सर्वाधिक दर देण्याची परंपरा राखणे, युटोपियन शुगर, कृषी उत्पन्न बाजार समिती, अर्बन बँक, पंढरपूर नगर परिषद, स्थानिक स्वराज्य संस्थेवरील पकड या जमेच्या बाजू असताना देखील नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मताधिक्य मिळवून देत भालके यांनी परिचारक यांच्यावर मात केलेली आहे. यामुळे अगोदरच अडचणीत असलेल्या परिचारक यांच्या समोर भालके यांनी आणखीन अडचण वाढवून ठेवलेली आहे. राजेश अहित लग्न करायचंय तर फक्त श्रीयश पॅलेस मध्येच. लग्न समारंभासाठी भव्य हॉल, ओपन कार्यक्रमासाठी भव्य लॉन्स, नेत्रदीपक विद्युत रोषणाई, कर्णमधुर साऊंड सिस्टीम, स्वतंत्र जनरेटर, भोजनासाठी सुसज्ज हॉल, पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर फिल्टर, आलेल्या पाहुण्यांच्या वाहनासाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था, वधूवरासाठी स्वतंत्र रूम, पाहुण्यांना राहण्यासाठी एसी नॉन एसी रूम्स. शुभ कार्य असो किंवा राजकीय कार्यक्रम, निवड फक्त श्रीयश पॅलेसची. सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज असलेले पंढरपुरातील एकमेव मंगल कार्यालय. आमचा पत्ता श्रीयश पॅलेस, नवीन कराड नाक्यापुढे, कोर्टी रोड, पंढरपूर.